तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75-83-54-63-08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती मला मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या, मी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपची त्या ठिकाणी लिंक देईन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयातील 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा घटकात आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी, पहिला प्रश्न म्हणण्यापेक्षा आजच्या तासिकेमध्ये आपण जे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा घटक अभ्यासणार आहोत त्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात अगोदर थोडी माहिती सांगतो आणि मग तुम्हाला माहिती आहे पण एक उजाळा का आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एकक, दशक, शतक हे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. पहा, 10 एकक बरोबर 1 दशक, 10 एकक बरोबर 1 दशक. त्यानंतर 10 दशक बरोबर 1 शतक, 10 दशक बरोबर 1 शतक, 10 शतक बरोबर 1000, 10000 बरोबर आपण त्याला काय म्हणतो 1 10000, 1 10000 आणि 10 10000 बरोबर 1 लक्ष किंवा लाख म्हणतो आपण त्याला, लक्ष किंवा लाख. आलं लक्षात? त्यानंतर 10 लक्ष बरोबर 1 10 लक्ष, 1 10 लक्ष आणि 10 10 लक्ष बरोबर 1 कोटी, 10 कोटी बरोबर 10 कोटी. मग 10 10 कोटी बरोबर 1 अब्ज. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे एकक, दशक, शतक, हजार, 10000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10000,
एक दशक शतक हजार दस हजार लक्ष ये दस लक्ष कोटि दस कोटि आणि अब्ज एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे किती झाले हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा आणखी जरी संख्या आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये विचारली किंवा कोणी जर आपल्याला विचारलं की या संख्येचं तुम्ही वाचन करा तर दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं आपल्याला या ठिकाणी वाचन करता येतं आलं लक्षात तर मग आपल्याला आता यावरील काही उदाहरणं पाहिजे हे आपण वाचन करतेवेळी उजवीकडून डावीकडे वाचन करतो संख्येचं अगोदर एकक दशक आपण एकक दशक उजवीकडून डावीकडे एकक दशक शतक आता आपल्याला एक संख्या दिली आहे दोन तीन समजा ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य मग या संख्येचं वाचन आपल्याला कसं करावं लागेल सर्वप्रथम ही किती आहे संख्या हे पाहण्यासाठी ही एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज काय झाली ही संख्या एक अब्ज एक अब्ज त्यानंतर तेवीस कोटी तेवीस कोटी पंचेचाळीस लक्ष सदुसष्ट हजार आठशे नव्वद काय झाली ही संख्या एक अब्ज तेवीस कोटी पंचेचाळीस लक्ष सदुसष्ट हजार आठशे नव्वद आलं का लक्षात त्यानंतर दुसरी एक संख्या पाहू आपण पहा आता ही संख्या काय आहे ह्या संख्येचं आपल्याला वाचन करायचं मग कसं करावं लागेल तर मग ही एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज किती अब्ज हे चार अब्ज त्यानंतर सत्याऐंशी कोटी हे सत्याऐंशी कोटी मी थोडस मिक्स लिहितोय अंकात आणि अक्षरात बासष्ट लाख किंवा बासष्ट लक्ष एकतीस हजार पाचशे नऊ काय ही संख्या चार अब्ज सत्याऐंशी कोटी बासष्ट लक्ष एकतीस हजार पाचशे नऊ काय झालं या संख्येचं वाचन चार अब्ज सत्याऐंशी कोटी बासष्ट लक्ष एकतीस हजार पाचशे नऊ आलं का लक्षात चला दुसऱ्या संख्येचं आपण जर वाचन केलं एक दुसरी संख्या घेऊ आपण काय होईल ही संख्या सा एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज झाली आता सात अब्ज ब्याऐंशी लाख किंवा लक्ष सात हजार आठशे नव्वद आठशे नव्वद आलं लक्षात चला दिसत नाही म्हणतात ज्यांना दिसत नाही त्यांनी काय करा या ठिकाणी कोपऱ्यामध्ये इथं शटिंगचं किंवा तीन टिंब असतात त्याला क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला इथं काय येतं क्वालिटी येतं त्या क्वालिटीला क्लिक करा या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये जा आणि सातशे वीस पी करा व्यवस्थित दिसायला लागेल
चला तर मग यावरील आता आपण प्रश्न पाहू। यावरील आपण या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आपण प्रश्न पाहू। प्रश्नाकडे जाऊ आपण आता। 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, प्रश्न कशा प्रकारे येतो त्यावरचा पहिला प्रश्न काय आहे। पाऊन हे न आहे, न बाणाचं आहे, हे पाऊन 1000 अधिक 3500 हे काय आहे पाऊन। पाऊन 1000 अधिक 3500 अधिक 2500 बरोबर किती। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1000 माहिती आहे, 1000 चा अर्धा 500, त्याचा पाव 250 आणि पाऊन किती होतो मग अर्धा अधिक पाव म्हणजे पाऊन, पाऊन किती होतो पाऊन 1000 म्हणजे 750 अधिक 3500, 3500 म्हणजे 3250 अधिक 2500 2500 बरोबर किती। बेरीज करायला बरोबर किती म्हणजे यांची बेरीज आहे। पाऊन 1000 अधिक 3500 अधिक 2500, पाऊन 1000 म्हणजे 750 अधिक 3500 म्हणजे 3250 अधिक 2500 म्हणजे 2500। तोंडी बेरीज करता येते विद्यार्थी मित्रांनो पहा, 3500 आणि पाऊन 1000 हे किती झाले 4000 झाले, 4000 आणि हे 2500 म्हणजे 6500 काय होते बेरीज 6500। पहा 0 0 0 हे 0 आणि 5 5 5 5 झाला 0 हच्याला 1 5 आणि 6 6 आणि 2 8 8 आणि 7 15 5 हच्याला 1 2 आणि हच्या 1 3 आणि हे 3 6 उत्तर काय आलं आपलं 6500 हे उत्तर येईल। काय येईल 6500। चला ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, आलं लक्षात का अवघडाव याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल। काय म्हणतंय पुढील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल। मग उतरता क्रम, उतरता क्रम म्हणजे अगोदर काय होईल सर्वात मोठी संख्या येईल उतरता क्रम म्हणजे। मग आता यापैकी मोठी कोणती आहे काय संख्या 31131 31331 33131 आणि 31313 म्हणजे सर्वात मोठी कोणती आहे 33131 कॉमा आता यापेक्षा थोडी लहान 31131 31000 या ठिकाणी शतकस्थानी काय आहे इथं 1 आहे इथं 3 आहे इथं 3 आहे म्हणजे हे 331 आहे हे 313 मग मोठी कोणती झाली 31331 कारण की 31000च आहे तिन्ही संख्या। मग आपण त्याच्या शतकस्थानचा अंक पाहिला त्यानंतर दशक आणि एककस्थानचा पाहिला, दोन नंबरला काय आली 31331। मग आता तिसऱ्या क्रमांकाला काय येईल राहिली कोणती ही 31131 आणि 31300 ही 100 आहे ही 300 आहे म्हणजे ही येईल 31313। आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरची विचारले म्हणून उत्तर काय येईल हे आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेली संख्या 31131 असेल। उत्तर तर आपल्याला मिळालं, उत्तर काय मिळालं 31313। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल पर्याय क्रमांक 4, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। स्पष्टीकरण देते वेळी कोणीही लिहून घेऊ नका, लिहायला वेळ लागत असेल नंतर त्याची स्क्रीनशॉट काढून घेत चला आणि नंतर सोडवत चला, शिकवलेलं फेर करत चला। विद्यार्थी मित्रांनो उगता शिका पाहिल्यानं लक्षात राहत नाही, फेर करा किंवा तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत ते या घटकावरील त्या जो आपला घटक चालू आहे किंवा जो शिकलात आपण त्या घटकावरील प्रश्न तुमच्याकडे कोणतं पुस्तक असेल तर त्यातील सोडवत चला।
चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 1101001 ही संख्या अंकात लिहा, 1101001 ही संख्या अंकात लिहायची। तर पहा सगळ्यात सोपं काय करायचं, आपण वर शिकलो की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, आपल्याला काय करायचे 11,00,000 पर्यंत लिहायचे। मग काय दिले 11,00,000, आपण 10,00,000 पर्यंत लिहिलेलं आहे म्हणून इथं काय येईल हे 11,00,000। तर 1,000, हजार कुठं आहे, एकक, दशक, शतक, हजार, हे इथं 1,000 खाली 1,000, एक, एक ही एकक स्थानी। मग आता या ठिकाणी हा मधला शून्य राहिला, बरोबर आहे, आणि या ठिकाणी हे 2 शून्य राहिले, म्हणजे संख्या काय आली 11,00,000, म्हणजे 11,00,001, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,00,000, 11,00,001 ही संख्या कशी लिहिली, 11,00,001, 2 वेळेस 0 आणि 1। आलं का लक्षात? चला लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक केलं नाही, लाईक करत चला, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न एक संख्या दिली आहे, ही संख्या अक्षरात लिहायची, काय संख्या, 20560, ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे। आता संख्या काय आहे पहा, 20560, मग या संख्येचं वाचन करा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, म्हणजे काय झाले 20,000, 500 काय आहे 60, 20,560 काय आहे ही संख्या 20,560, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, 20,560 हे उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 20 प्रश्न घ्यायचे आपल्याला आजच्या तासिकेमध्ये। प्रश्न क्रमांक 5 आजच्या तासिकेतील काय आहे प्रश्न, 4,500 + 350, 4,500 + 350 सोपा आहे एकदम, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, 4,500, 4,500, 3,500, 3,500, 2,500, 2,500, 1,000, 4,000 म्हणजे 4,000 कमी, म्हणजे 3,000 आणि हजाराचा 1/2 4,500 म्हणजे 3,750 + 350, 350 म्हणजे 350, यांची बेरीज करा, 0 आणि 0 = 0, 5 आणि 5 = 10, 1 + 3 = 1, 7 + 10 = 11, 1 + 3 = 1, 4 काय आलं 4,100, उत्तर काय आलं आपलं 4,100 हे उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पावणे 4,000 + 350, 4,000 + 350 काय आलं उत्तर 4,100 आलं। पुढचा प्रश्न, संख्या दिलेली आहे त्या संख्येचं वाचन करायचं आहे आपल्याला, काय आहे संख्या पहा, 3,175,39,80 या संख्येचे योग्य वाचन कोणते,
संख्या का आहे 3175398 या संख्येचे आपल्याला योग्य वाचन करायचं आहे। या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे, योग्य वाचन करायचे आहे। आता चला वाचन करू। हे काय आहे, एकक, हे दशक, हे शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी। किती कोटी? 3 कोटी। त्यानंतर पुढे हे 17 लाख किंवा लक्ष, 17 लक्ष, 3 कोटी 17 लक्ष, 53 हजार, 53 हजार, 980। काय वाचन? 3 कोटी 17 लक्ष 53 हजार 980। चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला वाचन, ती संख्या कोणती आहे त्याचं अक्षरामध्ये आपण लेखन कसं केलं, 3 कोटी 17 लक्ष 53 हजार 980। आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत। चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 45,967 ही संख्या अंकात लिहा। पहा, 45,967 ही संख्या अंकात लिहा। ज्यांना लिहायला अवघड वाटत असेल त्यांनी काय करायचं माहित आहे का, 45,000 म्हणजे 10,000, इथं शून्य काढा। हे एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, 10,000 पर्यंत शून्य काढा असं। मग काय दिले, 45,000 म्हणजे हे 45,000, 900 हे शतकच्या ठिकाणी, 967 अशा प्रकारे लेखन झालं। काय झालं, 4 5 9 6 7, 45,967 आलं। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत। चला, पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। चला, पुढचा प्रश्न काय आहे पहा, 10,16,25,749 ही संख्या अंकात लिहा। काय म्हणते, 10,16,25,749 ही संख्या अंकात लिहा। पहा, एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, 10 कोटी। 10 कोटी म्हणले मग आपण 10 कोटीपर्यंत शून्य लिहिले। मग आता 10 कोटी म्हणजे ह्याच्या खाली 10 आहे 10 कोटी, 16 लक्ष, एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, 10 लक्ष, हे 16 लक्ष, 25,000 हे 25,000, 700 7 से 7 से 49, 1 0 1 6 2 5 7 4 9 म्हणजे 10,16,25,749 या संख्याचं ही संख्या अशा प्रकारे लिहायची। काय, 1 0 1 6 2 5 7 4 9। आलं लक्षात, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत। चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, पहा, एका संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे। एका संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे।
दस लक्ष स्थानी तीन हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर एक हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात लिहा। काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, पहा एका संख्येच्या एकक स्थानी सात अंक आहे आणि दस लक्ष स्थानी तीन हा अंक आहे आणि जे मधले जे उर्वरित हे आहे त्या ठिकाणी काय आहे एक हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात लिहा। पहा एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, आपल्याला काय म्हणतंय दस लक्ष। तर मग आता दस लक्ष स्थानी सात हा अंक आहे, एकक सॉरी एकक स्थानी सात, हा एकक स्थानी सात लिहिला आणि दस लक्ष स्थानी तीन हा अंक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, दस लक्ष स्थानी तीन तीन हा अंक आहे आणि उर्वरित सर्व स्थानावर एक म्हणजे हा एक 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 हे राहिलेले ह्याच्यावर। मग आता या संख्येचा आपल्याला काय म्हणते अक्षरात कशी लिहाल, मग आता अक्षरी लेखन द ही एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, हे दस लक्ष स्थानी तीन आहे, मग आता काय होईल हे अक्षरी जर आपण लिहिलं तर एकतीस लक्ष अकरा हजार एक से सत्रह, एकतीस लक्ष अकरा हजार एक से सत्रह, अशा प्रकारे याचा आपण अक्षरी लेखन लिहू शकतो। एकतीस लक्ष अकरा हजार एक से सत्रह। चला बऱ्याच जणांचा आलेला आहे, ज्यांचा आले त्यांचा अभिनंदन। बचाटे, निकम, नेहा, चेके, दळवी, चव्हाण, कदम, श्रवरी, सपाटे, युवराज। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न बारा कोटी बारा लक्ष बाराशे बारा ही संख्या अंकात लिहा। पहा बारा कोटी बारा लक्ष बाराशे बारा, एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, बारा कोटी म्हणजे हे बारा कोटी या ठिकाणी, बारा लक्ष बारा लक्ष, बाराशे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बाराशे म्हणजे बारा शतक, मग दहा शतकचा एक हजार होतो म्हणजे काय होईल हे एक हजार दोनशे, किती पुढे म्हणते बारा म्हणजे बाराशे बारा म्हणजे एक हजार दोनशे बारा, बाराशे बारा म्हणजे एक हजार दोनशे बारा, एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, बारा कोटी, बारा लक्ष सॉरी या ठिकाणी आपल्याला हजार एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, आपल्या या ठिकाणी थोडं चुकलेलं आहे पहा हे एक। चला पहा या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे हे चुकलेलं आहे, बारा कोटी म्हणजे हे बारा कोटी बारा लक्ष बाराशे बारा या ठिकाणी काय होतं शून्य येतं। आता पहा एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, दस कोटी, बारा कोटी बारा लक्ष एक हजार दोनशे बारा, बाराशे बारा म्हणजे एक हजार दोनशे बारा, आलं का लक्षात, बारा बारा शून्य बारा बारा, बारा बारा शून्य बारा बारा, बारा कोटी बारा लक्ष बाराशे बारा, बाराशे म्हणजे एक हजार दोनशे, आलं लक्षात। पुढचा प्रश्न काय आहे, ही संख्या अक्षरात लिहा, कोणती, चार दोन शून्य शून्य चार आठ सात,
4200487 ही संख्या अक्षरात आपल्याला काय करायची आहे, लिहायची आहे। आलं का लक्षात? या संख्येला अक्षरी लेखन कसं करता येईल? का वाचा संख्या एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष। दस लक्ष म्हणजे ही काय झाली? बेचाळीस, बेचाळीस लाख किंवा बेचाळीस लक्ष, बेचाळीस लक्ष। त्याच्या पुढे शून्य आहे, मग हे काय आहे? चारशे, चारशे सत्तेऐंशी, बेचाळीस लक्ष, चारशे सत्त्याऐंशी या संख्येचं वाचन झालं। आलं लक्षात? बेचाळीस लक्ष, चारशे सत्त्याऐंशी। चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येपेक्षा एक ने लहान असलेली संख्या कोणती? आता आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठी पाच अंकी संख्या माहित असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाच अंकी मोठी संख्या म्हणजे, मोठ्यात मोठी संख्या म्हणजे किती अंकी विचारले? पाच, पाच वेळेस नवल्या, एक, दोन, तीन, चार, पाच, काय झाली ही संख्या? 99,999। पाच अंकी संख्येपेक्षा एक ने लहान म्हणजे एक वजा केला ह्याच्यातून तर काय येईल? 99,998। सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येपेक्षा एक ने लहान असलेली संख्या कोणती? तर कोणती? 99,998। चला, आयुष, सपाटे, चेके, बचाटे, पालोदकर, पाटील, चला, ओम, इके, युवराज, गायकवाड, पळघन। चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मोरे, प्रश्न क्रमांक 13 का आहे? आपल्याला 20 प्रश्न घ्यायचे आहेत। प्रश्न क्रमांक 13 का आहे? एका 9 अंकी संख्येच्या 10 कोटी स्थानावर 9 हा अंक आहे, उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे, तर त्या संख्येचे अक्षरी लेखन। पहा, 9 अंकी संख्येच्या 10 कोटी, कुठं? 10 कोटी स्थानावर 9 हा अंक आहे आणि उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे, तर त्या संख्येचे अक्षरी लेखन, त्या संख्येचे अक्षरी। मग 9 अंकी संख्या आहे ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9। मग काय म्हणते? 10 कोटी स्थानावर एकक, दशक, शतक, हजार, दहा, एकक, दशक, शतक, हजार, दहा हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, दस कोटी। या ठिकाणी 10 कोटी स्थानावर 9 आहे आणि उर्वरित स्थानावर काय आहे? 0 आहे, तर त्या संख्येचे वाचन। किती सोपा प्रश्न आहे, म्हणजे राहिलेले एका 9 अंकी संख्येच्या 10 कोटी स्थानावर 9 अंक आहे, 9 लिहिला, उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे, तर त्या संख्येचे अक्षरी वाचन। हे 0 सर्व आहे, किंवा याच 0ला जर तुम्ही 9 जर बनवलं तर काय होतं? 90 कोटी, 90 कोटी। काय झालं या संख्येचं वाचन? 90 कोटी। आलं का लक्षात? का अवघडाव ह्याच्यामध्ये? अक्षरी लेखन काय होईल? 90 कोटी। चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन। बर, पाटील, श्वेता, कायस्थ, इके, चेके, कदम,
पालोदकर, अघाव, मार्कड। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, काय आहे पुढचा प्रश्न? ही संख्या अक्षरात लिहा। संख्या दिलेली आहे, काय दिली आहे? 9, 8, 4 वेळे 0 आहे आणि मग 7 आहे। या संख्येला आपल्याला काय करायचं आहे? अक्षरात लिहायचं आहे। आता अक्षरात याचं लेखन कसं होईल? वाचन करा। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष। म्हणजे 10 लक्ष म्हणजे 98,00,007। 98,00,000 किंवा 98 लक्ष, 98 लक्ष किंवा लाख आणि काय 7। खूप सोपं वाचन आहे। 98,00,007 किंवा 98,00,007। आलं का लक्षात? का अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी एक सांगतो की आपल्याला याच ह्याच्यामध्ये मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या। तर पहा इकडं, आपल्याला कितीही अंकी मोठ्यात मोठी जर संख्या जर विचारलं तर काय करायचं? समजा आपल्याला विचारलं किंवा 4 अंकी मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, तर काय करायचं? 4 अंकी विचारले मोठ्यात मोठी, म्हणून 4 वेळेस 9 लिहून टाक, 9999। आपल्याला पाठ करत बसायची गरज नाही। 7 अंकी विचारलं मोठ्यात मोठी, 7 वेळेस 9 लिहा। मग आपल्याला 1 अंकी मोठ्या मोठी संख्या किती आहे? 9। 2 अंकी 99। 3 अंकी 999। 4 अंकी 4 वेळेस 9, 9999। 5 अंकी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 99,999, तरी उजाळा उजाणी व्हावी। आणि 6 अंकी म्हणजे 6 वेळेस, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे काय झाली ही संख्या? 9,99,999। 7 अंकी 99 लक्ष किंवा 99,99,999, ही 7 अंकी। 8 अंकी काय होईल? 9 कोटी, 9 कोटी 99 लक्ष 99,999, ही काय झाली? 8 अंकी संख्या झाली। आलं? त्यानंतर 9 अंकी, 9 अंकी काय होईल? 99 कोटी 99 लाख 99,999। आणि मग 10 अंकी काय होईल? तर 9 अब्ज 99 कोटी 99 लाख 99,999, ही काय झाली? 10 अंकी संख्या झाली। हे मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या। आता लहान संख्या जर म्हणलं तर आपल्याला पहा, लहान संख्या जर म्हणलं तर 1 अंकी लहान संख्या कोणती आहे? 1। 1 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 1। 2 अंकी म्हणलं की काय करायचं? याच्या पुढे 1 शून्य, 1 लिहायचं। आणि जेवढी अंकी विचारले, 5 अंकी म्हणलं तर 1 लिहायचं, 5 अंकांमधून 1 लिहिल्यामुळं 4 अंक राहिले, तर 4 वेळेस 0। आता 3 अंकी म्हणलं तर 1 लिहायचं, 3 मधून 1 अंक गेला, राहिलेले 2 अंक 0। पाठ करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण किती अंकी जर विचारला आपल्याला तर लिहिता येतं। मग त्याच्यानंतर 4 अंकी म्हणलं तर 1 लिहा आणि राहिलेले 3 अंक 0 द्या, एकूण अंकी किती झाले? 4 झाले अंक। 5 अंकी म्हणलं की 1 लिहा, राहिले आता 5 अंकांमधून 1 अंक गेला, राहिले किती? 4, 4 वेळेस 0 देऊन टाका, 10,000।
एक अंकी लहान संख्या 9, दोन अंकी लहान संख्या 10, तीन अंकी लहान संख्या 100, चार अंकी 1000, पांच अंकी 10000, आणि सहा अंकी म्हणजे 1 लक्ष। 1 लक्ष, सहा अंकी म्हणल्यामुळे 1 लिहिला, राहिलेले 5 अंक पुढे 5 शून्य दिले, 1 च्या पुढे 5 शून्य म्हणजे 1 लक्ष। आलं लक्षात? त्यानंतर 7 अंकी म्हणलं तर 1 लिहा आणि राहिलेले जे 6 शून्य आहेत ते या ठिकाणी लिहा, म्हणजे काय होईल, हे 10 लक्ष किंवा 10 लाख। 7 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 10 लाख। आणि 8 अंकी जर म्हणलं तर 1 लिहा आणि राहिलेले जे 7 अंक आहेत ते सर्व शून्य देऊन टाका, म्हणजे ही काय होईल, 1 कोटी। आणि 9 अंकी म्हणजे 1 लिहा, 9 अंकामधून 1 गेला, राहिले 8 अंक, 8 शून्य द्या, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे ही संख्या काय झाली, 10 कोटी। 10 कोटी। आणि 10 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 1 अब्ज, 1 2 3 4 5 6 7 8 9। आपण 10 अंकी संख्या लिहितेवेळी काय केले, 1 लिहिले आणि राहिलेले जे 9 अंक आहेत ते शून्य देऊन टाकले, म्हणजे आपल्याला 10 अंकी लहान संख्या माहिती झाली। आलं लक्षात? का अवघड आहे का? अशा पद्धतीनं प्रत्येक संख्या पाठ करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीनं लक्षात ठेवा, तुम्हाला जरूर लक्षात राहील ते। चला त्यानंतर सर्वात हे, त्यानंतर पुढचा प्रश्न काय, सर्वात लहान 7 अंकी संख्येत 1 मिळवल्यास येणारी संख्या कोणती? सर्वात लहान 7 अंकी संख्या, आताच आपण पाहिलंय, सर्वात लहान 7 अंकी संख्या म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 7 अंकी लहान संख्या विचारलेली आहे, बरोबर आहे, म्हणजे 1 लिहा, आता राहिले अंक किती, 7 अंकी विचारले, त्याच्यातून 1 लिहिला, राहिलेले 6 अंक, 6 शून्य द्या, 1 2 3 4 5 6, हे 6 शून्य दिले, मग काय झाली ही संख्या, एकक, दशक, शतक, हजार, 10000, लक्ष, 10 लक्ष। मग त्याच्यामध्ये 1 मिळवायची, 1 मिळवा, 1 मिळवलं तर काय होईल, 10 लाख 1, 10 लाख 1 किंवा 10 लक्ष 1, एकक, दशक, शतक, हजार, 10000, लक्ष, 10 लक्ष, 10 लक्ष 1, काय उत्तर आलं आपल्या या प्रश्नाचं, 10 लक्ष 1। आणि लक्षात, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, 7,08,47,399 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? पहा, अगोदर दिलेली संख्या लिहू, त्याच्यानंतर पुढची येणारी, 7 कोटी, हे 7 कोटी, 8 लक्ष म्हणजे हे 8,47,399, एकक, दशक, शतक, हजार, 10000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 7 कोटी, 8 लक्ष, 7 कोटी, 8 लक्ष, 47,000, 347,000, या संख्येनंतर येणारी क्रमिक, म्हणजे ह्याच्या पुढची, म्हणजे ह्याच्यामध्ये काय करा, 1 मिळवा, काय होईल हे, 10 ला 0, 7 ला 1, 9 ने 10 ला 0, 8 ला 1, 3 ने 4, हे 7, 4, 8, 0, 7, म्हणजे काय झाली, 7,08,47,400। काय आलं उत्तर, 7,08,47,400 हे उत्तर येईल।
ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, चला लाईक करायला तुम्ही खूप घाबरता किंवा विसरता, चला लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. लाईकमुळं काय होतं, आम्हाला एक समाधान मिळतं की आम्ही जे करतोय काम त्याची कोणीतरी प्रशंसा करत किंवा कुणाला तरी ते समोरच्याला हे काम आमचं आवडतं असा त्याचा अर्थ होतो लाईक केल्यामुळे. आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही दुसरा. चला पुढचा प्रश्न काय आहे, 7 कोटी 7 ही संख्या अंकात लिहा. 7 कोटी 7 7 कोटी पाय हे कोटीच्या ठिकाणी, त्यानंतर हे 10,000 आणि 1,000 बरोबर आहे, त्यानंतर शतक आणि दशक, आणि मग शेवटी हे एकक 7. हे एकक, दशक, शतक, 1,000, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 7 कोटी 7. 7 आणि या 2 7 मध्ये किती शून्य आले, 2 2 4 2 6 किती आले, 0 6. 7 कोटी 7 ही संख्या अंकात लिहिली अशा प्रकारे. चला फोन करू नका, चला फोन तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तेहतीस ही संख्या अंकात लिहा. चला पहा काय म्हणते, 33 कोटी हे 33 कोटी, त्यानंतर कोटीच्या नंतर काय, 33 लक्ष हे 33 लक्ष, त्यानंतर 33,000 हे 33,000 पुढं काय म्हणतंय, 33,000 झाल्यानंतर 33 म्हणजे शतकस्थानी काहीच नाही या ठिकाणी, 0 येणार आणि हे 33. आता पहा, एकक, दशक, शतक, 1,000, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, 33 कोटी 33 लक्ष 33,000 33 आलं लक्षात, म्हणजे 33 33 3 3 3 3 3 3 6 वेळेस 3 परत 0 तुमच्यासाठी का आहे. प्रश्न क्रमांक 19 संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारी संख्या अक्षरात लिहा. प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे या चौकोनामध्ये काय येईल, चौकोनामध्ये या ठिकाणी काय संख्या, एकक, दशक, शतक, 1,000, 10,000, लक्ष, 5,19,407 5,19,402 आणि 5,19,397 मग या ठिकाणी 5,19,000 या ठिकाणी काय आहे, 5,19,412 ही संख्या, 5,19,412 त्याच्यानंतर एक रिकामी चौकट आहे, त्याच्यापुढं 5,19,402 त्यानंतर 5,19,397 मग या 2 संख्येचा जर विचार केला तर 5 फरक आहे, कितीचा फरक आहे, 5 फरक आहे, 402 आणि 397 मग इथं जर आपण 5 फरकानं लिहिलं काय, 5,19,407 लिहिलं तर या दोन्हीत 5 फरक येतो, या दोन्हीमध्ये 5 फरक आणि त्या दोन्हीमध्ये 5 फरक, 5,19,407 उत्तर काय येईल, 5,19,407 हे उत्तर येईल या ठिकाणी, 5,19,407 आलं लक्षात.
ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. शेवटच्या प्रश्नाकडे जायचे, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. का आहे प्रश्न, सर्वात मोठ्या नऊ अंकी संख्येचे अक्षरी लेखन. सर्वात मोठी नऊ अंकी संख्या म्हणजे काय करा, नऊ अंकी संख्या म्हणजे नऊ नऊ वेळेस लिहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. मग आता याचं वाचन करा, पहा एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी, म्हणजे काय होईल, नव्याण्णव कोटी, नव्याण्णव लक्ष, नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव, नव्याण्णव कोटी, नव्याण्णव लाख, नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. आलं लक्षात का, अवघड आहे का, किती अंकी मोठी संख्या विचारलं तेवढे वेळेस नऊ लिहून टाकत चला, प्रश्नाचं उत्तर आपल्या लिहून जात. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा घटक संपलेला आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण तिसरा घटक पाहणार आहोत, कोणता, अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. आलं लक्षात, चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.